कुरकुंभच्या श्री फिरंगाई देवीची वैशाखी पौर्णिमा यात्रा रद्द. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व लॉकडाऊनमुळे यंदाही दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील श्री फिरंगाई देवीची वैशाख पौर्णिमा यात्रा रद्द करण्यात आली असल्याचे श्री फिरंगाई देवी देवस्थानचे विश्वस्त राहुल कुलकर्णी यांनी सांगितले. श्री फिरंगाई देवीचा नवरात्र उत्सव 9 दिवस मोठ्या धमाक्यात साजरा केला जातो, तर वैशाखी पौर्णिमेलाही देवीची यात्रा भरते. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही यात्रा रद्द केली असल्यानं श्री फिरंगाई देवीचे अभिषेक व इतर धार्मिक विधी मंदिरात होतील, मात्र यासाठी भाविक भक्तांना प्रवेश नसल्याचं सांगितलं. पूजा नैवेद्य घरी करावा. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचं पालन करणं प्रत्येकाची जबाबदारी आहे. यंदा देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे भाविकांनी मंदिरात न येता घरात राहून पूजा व धार्मिक विधी करावी असे आवाहन श्री फिरंगाई देवी विश्वस्त यांनी केलं आहे. वैशाख शुद्ध पौर्णिमा हा श्री फिरंगाई देवीचा वार्षिक यात्रा उत्सव हा दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. परंतु आज हे कोरोनाचं सावट जगावर असल्यामुळे, तसेच गावामध्ये पण कोरोनाचे पेशंट असल्यामुळे, हा देवीचा उत्सव हा ठराविक लोकांच्या व मानकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडण्यात येत आहे. तरी ग्रामस्थांनी सुद्धा सकाळपासून सहकार्य केलेलं आहे. मंदिरामध्ये कुणी असं भाविक किंवा ग्रामस्थ दर्शनासाठी येत नाही, त्यांचं नैवेद्य व पूजा अर्चा हे घरूनच करत आहेत. व ग्रामस्थ, भाविक, सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी सर्वांनी सहकार्य केलेलं आहे व हा उत्सव ठराविक मानकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडण्यात येत आहे. फक्त ह्या कार्यक्रमामध्ये देवीची नैमित्तिक पूजा अर्चा, नैवेद्य, नारळ, ओटीभरण एवढंच कार्यक्रम होईल, पालखी समारंभ होणार नाही. तरी भाविकांनी ह्या देवीचं दर्शन हे आपल्या घरूनच घ्यावं ही सर्वांना नम्रतेची विनंती. प्रतिनिधी आलिम सय्यद, दौंड, पुणे.